नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गाची मराठी या विषयाची द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण पन्नास गुणांची आहे आणि वेळ हा दोन तासाचा देण्यात ता आलेला आहे प्रश्न पहिला अ तुम्हाला समजलेला अर्थ लिहा दोन मार्कांसाठी एक लेखिकेची तबस्तुम विषयीची भावना उत्तर लेखिकेच्या मते तबस्सुम खूप गोड मुलगी होती तिची आई वारल्यामुळे ती पोरकी होती ऑफिसमध्ये ती वावरली होती लेखिकांना तिच्याकडे पाहून वाईट वाटले तिच्या नशिबी पुढे काय असेल याची तिला कल्पना नव्हती म्हणून लेखिका चिंतित झाल्या प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न का म्हटले आहे ते लिहा एक स्तंभ तिथे ना कुणी बांधिला पेटली न वाद उत्तर देशाच्या रक्षणासाठी प्राण देणारे सैनिक अपरिचित असतात लोकांना प्रत्येकाची नावे माहीत नसतात तसेच आपला कुणी जय जयकार करावा म्हणून सैनिक लढत नाही लढणे ही त्यांची निष्ठा आहे म्हणून कवींनी ही ओळख लिहिलेली आहे दुसरे या मोत्यांचा पाण्याचा संचय कर उत्तर पावसातून धरणीवर येणारे पाणी अत्यंत मूल्यवान आहे माणूस पशु पक्षी व निसर्ग यांना जगण्यासाठी पाणी अत्यंत गरजेचे आहे म्हणून आभाळातून बरसणाऱ्या या मोतीरूपी हे संग्रह कर असे कवित्रीने म्हटले आहे क प्रश्न थोडक्यात उत्तरे लिहा चार मार्कांसाठी एक कोळीनीच्या घरट्याची वैशिष्ट्ये लिहा उत्तर कोळीनीचे घरटे डोंगर माथ्यावर असते ते जमिनीवरून जवळजवळ एक फूट खोलवर असते कोळीनीचे घरट्याचे दार व त्यावरचे अस्तर रेशीम धाग्यांनी घट्ट असते घरट्याच्या दाराला बाटलीची उपमा दिली आहे घरट्याचे दार घट्ट लागते दुसरा प्रश्न शास्त्रज्ञ डॉक्टर कसवे यांनी धोंड्याबद्दल कोणती माहिती सांगितली आहे उत्तर धोंडा हा परग्रहावरील सजीव प्राणी आहे मानवापेक्षा कित्येक पटींनी तो बुद्धिमान असतो सजीवांबरोबर तो निर्जीव वस्तूही गुडू शकतो प्रजनन क्षमता असल्यामुळे दुसऱ्या धोंड्याची निर्मिती करू शकतो अमेरिकेच्या एका प्रांतात हे धोंडे नुकतेच सापडले प्रश्न दुसरा हो, आकृती पूर्ण करा दोन मार्कांसाठी बाली बेटावरील विविध कला नृत्य गायन शिल्प चित्र दुसरे तबस्सुमची वेशभूषा दोन मार्कांसाठी अंगात साधा सुती फ्रॉक फ्रॉकला झालर व बटणे केसांना भरपूर तेल लावून चापून बसवलेले आणि पोनीटेल बांधलेली तिसरे छायाचित्र घेण्यासाठी लेखकाने केलेल्या ले कृती दोन मार्कांसाठी बघा डोंगराकडे गाडी वळवली डोंगर चढून वर गेले जमिनीचे निरीक्षण केले आणि दगडावर स्तब्ध बसले ब प्रश्न चौकटी पूर्ण करा चार मार्कांसाठी एक श्रुतीच्या डिशमधील दोन पदार्थ केक कचोरी चार पदार्थ आहेत कोणतेही दोन लिहिले तरी चालणार आहे दुसरा प्रश्न माळगाटातील कुपोषित बालकांना न मिळणारी दोन जीवनसत्वे प्रोटीन्स आणि दुसरे आहे विटॅमिन्स प्रश्न तिसरा अ असे का वाटते सहा मार्कांसाठी एक माणसाने निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा कारण निसर्ग माणसाला भरपूर भरभरून मदत करतो पण माणूस निसर्गाची कदर करीत नाही उलट वारेमाप जंगलतोड जल प्रदूषण वायू प्रदूषण यांसारखे गुन्हे करतो निसर्गाकडे दुर्लक्ष करून त्याला लुबाडले तर माणूस वाचणार नाही म्हणून माणसाने निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा दुसरा प्रश्न चौकसपणा व जिज्ञासूपणा हे गुण महत्वाचे आहेत कारण आजूबाजूच्या परिस्थितीविषयी सजग राहून प्रश्न विचारणे व चौकशी करणे याला चौकसपणा म्हणतात राजूने चौकसपणा व जिज्ञासू वृत्ती दाखवली नसती तर धोंड्याचे रहस्य उलगडले नसते त्याच्या या गुणामुळे नाराजीच्या परिणामाबाबत तुमचे मत लिहा उत्तर एकतीस डिसेंबरला वर्गात मॅडमने श्रुतीला तिला तिचा नववर्षाचा संकल्प विचारला वेगळा संकल्प न सांगता आल्यामुळे श्रुती नाराज झाली संकल्प सांगतात हे श्रुतीला नको होते काहीतरी वेगळा नवीन संकल्प तिला सांगायचा होता यावरून नवीनतेची व वेगळेपणाची तिची आवड लक्षात येते आयत्या वेळी तिची बुद्धी चालली नाही म्हणून ती नाराज झाली ब प्रश्न उत्तरे लिहा चार मार्कांसाठी आहे हा प्रश्न दोन प्रश्नांची उत्तरे लिहायचे आहेत पहिला प्रश्न आज शहरात चिमण्या का दिसत नाही उत्तर उंच उंच इमारतींमुळे झाडे कमी झाली त्यामुळे चिमण्या येथे फिरकेनाशा झाल्या तसेच उंचच उंच इमारतीमुळे शहरात टी व्ही अँटीनाचे व मो मोबाईल टावरचे प्रमाण वाढले यामुळे चिमण्यांना खूप त्रास होतो मोकळी मैदाने कमी झाली ध्वनी प्रदूषणही वाढले अशा प्रकारे शहरात वाढलेल्या यांत्रिकरणामुळे चिमण्या शहरात दिसत नाही दुसरा प्रश्न मित्राची मैत्रिणीची खूप वाईट वाटल्यावर होणारी स्थिती झाल्यास तुम्ही कोणती मदत कराल बघा मैत्रिणीला किंवा मित्राला वाईट वाटणं म्हणजे कातर अवस्था निर्माण होणं मित्राची कातर अवस्था झाली तर मी आधी त्याचे दुःख समजून घेईन त्याला दिलासा देईन संकटाला कसे सामोरे जायचे याची हिंमत त्याच्यात आणण्याचा प्रयत्न करेन त्याला धैर्य आणि जगलेल्या माणसांची उदाहरणे देईन मी सतत तुझ्या सोबतीस आहे असा विश्वास देईन सर्वतोपरी त्याला मदत करेल प्रश्न चौथा अ बघा पुढील अर्थाचे अचूक वाक्यप्रचार पर्यायातून निवडा दोन मार्कांसाठी बघा त्या ठिकाणी अर्थ दिलेले आहेत तुम्ही योग्य अर्थ त्या ठिकाणी निवडायचा आहे आणि लिहायचा आहे अंदाज बांधणे म्हणजे त्याचा ब पर्याय बरोबर आहे तर्क करणे दुसरे आहे भरपूर जेवणे त्याचा क पर्याय बरोबर आहे ताव मारणे प्रश्न चौथ्यातील ब प्रश्न समानार्थी शब्द लिहा दोन मार्कांसाठी एक पाऊस प्रजन्य जीप तीन दिवा ती, दीप चार काव्य कविता प्रश्न चौथ्यातील क प्रश्न विरुद्धार्थी शब्द लिहा दोन मार्गांसाठी चांगले वाईट दुसरे बघा नवीन जुने तिसरे सोपे अवघड आणि चौथे विक्री खरेदी ड प्रश्न पुढील इंग्रजी शब्दांना मराठी शब्द लिहा दोन मार्कांसाठी कॅन्सर कर्करोग दुसरे चेक धनादेश तीन हॉस्पिटल दवाखाना आणि चौथे हॉपीस त्याला मराठी शब्द आहे कार्यालय ई प्रश्न पुढील केवल प्रयोगी अवयवाचा वाक्यात उपयोग करा दोन मार्कांसाठी एक आहे शाब्बास शाब्बास जिंकलात तुम्ही दुसरे आहे अवव अब किती उंच आहे ही इमारत या पद्धतीने या व्यतिरिक्त वेगळे देखील तुम्ही वाक्य लिहून वाक्यात उपयोग करू शकता प्रश्न पाचवा अ पुढीलपैकी एका विषयावर निबंध लिहा पाच मार्कांसाठी माझा आवडता खेळ आणि पाऊस पडलाच नाही तर या दोघांपैकी एका विषयावर निबंध लिहायचा आहे आपण पाऊस पडलाच नाही तर या विषयावर निबंध पाहू प ठिकाणी निबंध देण्यात आलेला आहे आणि ब प्रश्न तुमच्या मित्राला मैत्रिणीला आंतरशालेय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला त्याचे तिचे अभिनंदन करणारे पत्र लिहा पाच मार्कांसाठी या ठिकाणी वरती पत्ता लिहायचा आहे सरस्वती विद्या मंदिर तळेगाव दिनांक टाकलेली आहे दिनांक तुम्ही दुसरीही लिहिली तरी चालेल प्रिया अनुजा सस्नेह नमस्कार अणु तुझे मनापासून अभिनंदन आंतरशालेय निबंध स्पर्धेत तू प्रथम क्रमांक पटकवलास ही बातमी आज शाळेच्या फलकावर झळकलेली मी, मी पाहिली आणि माझा ऊर अभिमानाने भरून आला सर्वजण तुझे तोंड भरून कौतुक करत होते तुझ्या आईबाबांना नमस्कार अशीच यशस्वी होत राहा आणि आम्हाला पार्टी दे आणि खाली तुझी अणघा तुम्ही वेगळ्या पद्धतीने देखील पत्र लिहू शकतात पा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण सातवीच्या वर्गाची मराठी या विषयाची द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका अभ्यासली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल